राष्ट्रवादी काँग्रेस से या देशाचे माजी मंत्री खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81व्या वाढदिवसाच्या माध्यमातून हा वाढदिवस या 36 जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये या शहरामध्ये ग्रामीण पट्ट्यामध्ये आगळा आणि वेगळा कार्यकर्त्याच्या मेळाव्याच्या माध्यमातून जे पवार साहेबांच्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जे काही मोठे चांगले समाजहिताचे जनतेच्या माध्यमातले शेतकऱ्यांच्या प्रश्नावरले जे काही निर्णय झाले ते आम्हाला आज या मेळाव्याच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगण्याची अत्यंत महत्त्वाची गरज आहे। आणि हा विषय गाव तिथं शाखा आणि घर तिथं झेंडा गेला पाहिजे, पवार साहेबांचे विचार लोकांपर्यंत गेले पाहिजेत आणि हेच आमचं या वाढदिवसाला शुभेच्छा म्हणून हा आमचा राज्यातील महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय नामदार जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सर आता पुढे निवडणूक पण येणार आहे, पक्षाची कशी तयारी चालू आहे त्याच्या संदर्भात थोडा माहिती द्या। कुठल्या निवडणुका? महानगरपालिकेची। महानगरपालिका औरंगाबादचं बोलताय? औरंगाबाद शहर। आम्हाला विश्वास आहे हा औरंगाबाद शहरामध्ये ऐतिहासिक नगरीमध्ये पवार साहेबांनी या मराठवाड्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत। पवार साहेब ज्या ज्या वेळेस या मराठवाड्यामध्ये येतात, ज्यावेळेसला दुष्काळ पडला त्यावेळेसला पवार साहेबांनी पहिला मोर्चा उस्मानाबादला काढला। मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली, पवार साहेब त्यावेळेसला एवढं मोठं करोनाचं सावट असताना पवार साहेब त्या ठिकाणी धावून शेतकऱ्याच्या मदतीला आले। शहराच्या ज्या वेळेसला विरोधी पक्षाने काही जातीवादी विष पेरण्याचं काम केलं तर ते शहर शांत ठेवण्याचं काम पवार साहेब करतात। महिलांना सन्मान पवार साहेब देतात, विद्यापीठाला नावं पवार साहेब देतात, तरुणाला हाताला काम पवार साहेब देतात, शेतकऱ्याच्या फळांना फुलांना पिकांना सहकारामध्ये पवार साहेब मदत करतात, अनेक संकटाला पवार साहेब धावून पुढे येतात। त्यामुळं यावेळेसच्या महानगरपालिकेमध्ये आमची निर्विवाद जर वरच्या वरिष्ठाकडून जे काही महायुतीचं सरकार आहे त्याबाबतीत जे काही आमच्याकडे आता गाईडलाईन येतील त्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला पुढे जाणार आहे। आणि उद्या मेजर जास्तीत जास्त या महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांची संख्या आमची राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो, कारण साहेबाच्या सोबत हा वर्ग जास्त असल्यामुळं निर्विवाद साहेबाच्या मागे पाठबळ राहील एवढी या ठिकाणी आम्हाला शाश्वती आहे। मुस्लिम आरक्षण संबंधात पार्टीची भूमिका काय आहे राष्ट्रवादीने? मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत 2014 अलीकडं या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्यावेळेसला आदरणीय पवार साहेबांचा पहिला अजेंडा एक होता। हा विषय जरी गांभीर्यानं केंद्रातला असेल, त्यावेळेसला बहुमत नव्हतं पण राज्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम पवार साहेबांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या त्या 2014 पूर्वीच्या सरकारने केलेलं होतं, पण जाणून बुजून डायव्हर्ट करण्यासाठी विरोधी पक्षांनी ज्या आरक्षणाला विरोध केला ते आम्हाला पुढच्याही काळामध्ये मुस्लिम मायनॉरिटीला आरक्षण द्यायचं आहे, ते कायद्यात बसवून द्यायचं आहे, त्याच्यावर आज रोजी समिती असेल किंवा मंत्री गटाच्या काही समित्या उपसमित्या असतील त्या माध्यमातून निर्णय होणार। पहिल्यांदा प्राधान्य मुस्लिम बांधवासाठी आणि मराठा बांधवासाठी आरक्षण मिळालं पाहिजे, सामाजिक परिस्थिती हालाकीची आहे, ते पवार साहेबांच्या डोक्यात आहे, देणार सर। और आपकी तरफ से बागवान हॉल के अंदर जो आज कार्यक्रम रखा गया, मैं जब से 1999 से जिस दिन से मैं पार्टी में प्रवेश किया 10 जून 1999 को, उस दिन से मैं हमारे नेता, हमारे राष्ट्रीय नेता और मेरे सर्वे सर्वा इनका जन्मदिन हर साल मनाता मैं। और ब्लड कैंप और फल वाटप, गरीब लोगों को खाना खिलाना, गरीब लोगों को कंबल बांटना, गरीब लोगों को अनाज बांटना, ये सब मैं हर साल आज तक 81 वर्ष तक इनका जन्मदिन मनाते आ रहा हूँ।
और मेरी बिरादरी, मेरा समाज, मेरा पूरा समाज साथ में है और मेरा समाज इसमें बढ़ चढ़ के हिस्सा लेता शरद पवार साहब की वजह से, क्योंकि शरद पवार साहब का हमारे ओबीसी को बहुत बड़ा योगदान है और 1995 में बागवान बिरादरी को शरद पवार साहब ने ओबीसी में स्थान दिए, इसलिए हम इसके आभारी हैं इनके। आपने जो आप जो मेला वाले आए राष्ट्रवादी का जी, तो आप क्या आपका वो हेतु क्या है जैसे मेला वाले का, जो नगर परिषद के अभी इलेक्शन आ रहे हैं महानगर पालिका के? मेरा कोई हेतु ये नहीं है, मेरा ये हेतु है कि मेरे नेता का मैसेज हर घर घर पहुंचे और राष्ट्रवादी की घड़ी हर इंसान के दिल में पहुंचे और इसका मैसेज अगली बार मेरा नेता देश का प्रधानमंत्री बनो, ये मेरा हेतु है। अपन म्हणतात की कुठे ओबीसींना स्थान दिलं, स्थान दिलं, पण ओबीसीचं आरक्षण हे रद्द झालेलं आहे, त्याबद्दल आता तर रद्द झालेलं आहे। नेता का मैसेज हर घर घर पहुंचे और राष्ट्रवादी की घड़ी हर इंसान के दिल में पहुंचे और इसका मैसेज अगली बार मेरा नेता देश का प्रधानमंत्री बनो, ये मेरा हेतु है। अपन म्हणतात की कुठे ओबीसींना स्थान दिलं, स्थान दिलं, पण ओबीसीचं आरक्षण हे रद्द झालेलं आहे, त्याबद्दल आता तर रद्द झालेलं आहे, आता ते सुप्रीम कोर्टमध्ये आहे, तरी आम्ही त्याचा लढा करू आणि आमच्या नेत्याचे आम्हाला हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आघाडीचे गव्हर्नमेंट आहे, तिथून आम्हाला आशा आहे की हे ओबीसी स्थान संपणार नाही आणि आम्हाला काही ना काही स्थान ओबीसीला मिळणार, औरंगाबाद ही आशा आहे आम्हाला। औरंगाबादचं नाव संभाजीनगर होणार का? औरंगाबादचं नाव संभाजीनगर नाही, आम्ही आघाडीचे आहे आणि औरंगाबाद संभाजीनगर ते ठेवलं तर आम्हाला काही ख्वाजा शरफुद्दीन साहब जो नगर अध्यक्ष, जो तीन बार नगर सेवक थे, इनको ये पद पहले मिलना चाहिए था लेकिन वक्त मिली, कॉर्पोरेशन के इलेक्शन के मौके पे मिली, इंशाल्लाह ये तीन हमारे नगर सेवक है, चार नगर सेवक है, इसको हम 40 करके उनके हाथ मजबूत करेंगे और घर घर हमारा राष्ट्रवादी का बैनर पहुंचाएंगे और कॉर्पोरेशन में राष्ट्रवादी और आघाड़ी का झंडा लहराएंगे, ये हमारे को उम्मीद है। बागवान सर, मेरा सवाल ये है कि देखो, आप सचिव के नाते जो ओबीसी समाज, मुस्लिम समुदाय बहुत बड़ा समुदाय है, उसमें ओबीसी समाज के बहुत लोग हैं, जैसा कि बागवान समाज, कुरैशी समाज, खटकी समाज, तो आप पक्ष के एतबार से कितना आरक्षण दिलाने की कोशिश करेंगे और आप मुसलमानों के जो सवाल है उसको कितना आप पार्टी में रखेंगे? मैं तो हमारे 20 साल से ओबीसी के लिए लड़ता हुआ आ रहा हूं और जो भी ओबीसी की जितने भी स्कीमें हैं ये हमारे समाज को, चाहे जितने भी 356 ओबीसी समाज हैं, इनको दिलाने का हमने काम किया और हम हर मौके पर ओबीसी समाज के साथ रहते हैं, इनकी जरा सी भी अगर आड़ी अड़चन आई तो हम हमारी पक्ष से और हमारी पार्टी से मनाने की कोशिश करते हैं और इनको कहीं भी हम तड़ा जाने का काम नहीं करते। सरकार का बहुत योगदान, ओबीसी समाज का बहुत योगदान रहता है सरकार बनाने में, जी जी, आपको जी, क्या लगता है, क्या कहना चाहेंगे उसके बारे में? इन्होंने हमारे ओबीसी समाज को कहीं ना कहीं महाराष्ट्र में एक ऐसा स्थान देना चाहिए और हमारी आवाज़ उठाने के लिए एक असेंबली में हमारा प्रतिनिधि देना चाहिए, मैंने इसकी मांग किया हूँ और बागवान समाज को महाराष्ट्र में एक असेंबली में महाराष्ट्र गवर्नमेंट नियुक्ति आमदार दिया जाए, ऐसी मैंने अपनी तरफ से मांग किया हूँ, जिसके लिए मैं लड़ा हूँ और मेरा समाज, मेरे पूरे अध्यक्ष महाराष्ट्र बागवान समाज के सब ने जाके शरद पवार साहब को और हमारे जितने अध्यक्ष है और दादा से और ताई से सब ने विनंती करे कि हमारा एक प्रतिनिधि बागवान समाज का असेंबली में जाना चाहिए और हमारी आवाज़ उठाने के लिए एक प्रतिनिधि हमारा होना चाहिए, ऐसी हमने मांग की। आदरणीय पवार साहब के जन्मदिन पर 2 दिसंबर से 10 दिसंबर तक महाराष्ट्र में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का परिवार संवाद का आयोजन किया था और पूरे महाराष्ट्र में एक सब्जेक्ट साथ दिए थे हमें, एक तो पवार साहब का कार्य बताना था, यहाँ महंगाई है, बेरोजगारी है, ऐसे सब्जेक्ट दिए थे और उसका ट्रेनिंग करके महाराष्ट्र में हमने वक्ते भेजे हैं। आज लक्ष्मण कांबळे औरंगाबाद पूर्व में आए थे और इसके पहले औरंगाबाद मध्य भी उनका प्रोग्राम हुआ था और कल पश्चिम का प्रोग्राम सावित्री लॉन्स में रखा है और कार्यकर्ता लोगों को पवार साहब के कार्य की जानकारी होनी चाहिए और वो लोगों की तरफ जाना चाहिए, इसीलिए इस प्रोग्राम का आयोजन किया था। देश क्या है पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व लोकांनी एकत्रित येऊन जे काय महागाई जे काय आंदोलन होती त्याच्यासाठी सर्वांनी
शुभेच्छा देऊन पवार साहेबांना वाढदिवसाच्या मेळाव्यातून एकत्रित याव एवढंच त्याचं होते. आपलं नाव? बाळासाहेब आरबक पाटील. अय्यूब भाई पूर्व विधानसभा उनका भी तक यहाँ पर सुर्खियां बाबा हमारे नाजिमा भाई बाजी और सलमा बेगम उनका भी इस्तेमाल यहाँ पे किया जा रहा है. अध्यक्ष एजाज साहब